नमस्कार मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अष्टमी आणि दसऱ्याची विशेष पूजा आणि या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री आपण सुरुवातीलाच पंडितजींचं स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि या विषयासंदर्भातली माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांसंदर्भात थोडक्यात ओळख करून घेऊयात पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील प्रसिद्ध श्रीशैलम या जगतपीठाचे वंशज असून इसवी सन श्री यांचा वारसा दिसून येतो तसंच पंडितजींनी रोबोट मध्ये इंजिनियर म्हणून कार्य केलेलं असल्यानं अध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ आपण पाहावयास मिळतो खरं म्हणजे आपल्याला चर्चेला सुरुवात करायची आहेच मात्र सरांची ओळख करून देणारा आणखीन एक व्हिडिओ आपण पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजे चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात खरं तर सरांकडून आपल्याला खूप अशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत या विषयासंदर्भात त्या मात्र तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील जरूर फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर सुरुवातीला अतिशय महत्वाचा प्रश्न तो म्हणजे नवरात्र उत्सव सध्या सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवात कोणकोणत्या देवींची पूजा करावी नमस्कार या नवरात्री दरम्यान आपण सर्वांना शुभेच्छा म्हणता येईल शुभाशीर्वाद म्हणता येईल आता नवरात्र चालू आहे नवरात्र हा शब्द लक्षात घ्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काय दिलेलं आहे ते शब्दामध्येच ऑलरेडी त्याचं डिटेलायजेशन दिलेलं आहे नवरात्र नवरात्र आहे पण आपण नऊ दिवसच मॅक्झिमम तो विचार करतो पण नवरात्र ही रात्रीची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नवरात्रीला सगळ्यात महत्त्व रात्रीचं आहे दिवसाचं जास्त महत्त्व नाही महत्त्व दिवसाचं आहे पण बेसिकली देवता ज्या आहेत तीन देवता कुठल्या आहेत महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तीन देवतांचं पूजन यावं केलं यावेळेत केलं जातं असं ब्रह्मा विष्णू महेश ही तीन देवता आहेत ब्रह्माबरोबर कोण कार्यरत आहे सरस्वती कार्यरत आहे कारण ब्रह्मा उत्पत्ती करतो उत्पत्ती करताना जी बुद्धिमत्ता लागते ती सरस्वती देते विष्णू पालन पोषण करतो पालन पोषण करताना जी तुम्हाला लक्ष्मी लागते ही लक्ष्मी देवी विष्णूबरोबर आहे आणि संहार उत्पत्ती तिथिला आहे संहार कोणतो महादेव करतो तर महादेव संहार करताना त्याला मोठी साथ कुणाची मिळते पार्वती देवीची म्हणजेच कालीमाता देवीची मिळते दुर्गा देवीची मिळते उत्पत्ती स्थितीला आहे सरस्वती महालक्ष्मी महादुर्गा या तीन देवतांची पूजा आपल्या जीवनामध्ये कुठलेही संकट येऊ नये आपल्या विचारांना प्रोत्साहन मिळावं आध्यात्मिक आशीर्वाद मिळावा लक्ष्मीची प्राप्ती व्हावी या दृष्टिकोनातून या तिन्ही देवतांचे डोळ्यासमोर तुमच्या या प्रतिमा पाहिजेत आणि मग तुम्ही पूजा केली तर ती फळाला येते आज तुम्ही कोणाला जर भेटायला गेला तर ज्या व्यक्तीला भे, तुम्ही भेटायला जाणार आहे त्याची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर असते तो भो काय भेटणार त्याशी तुम्ही काय बोलणार हे तुम्हाला माहिती असतं असं कधी होत नाही तुम्ही कोणाला तरी भेटायला गेला तो माणूसच तुम्हाला माहित नाही असं कधी होतं का नाही मग तुम्ही नवरात्रीमध्ये पूजा करणार आहे तर फक्त महाकालीचीच पूजा आहे असं डोक्यात ठेवून उपयोग नाही आहे तिन्ही देवतांची पूजा होणं गरजेचं आहे उत्पत्तीची लय हे यामध्ये दडलेलं रहस्य आहे आणि तेच आपल्या जीवनामध्ये यश मिळण्यासाठी ह्याचं या याची उपासना करणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळेलाही करणं गरजेचं आहे यूट्यूबमध्ये जर तुम्ही गेलात तर बऱ्याच गोष्टी माझ्या पंडित शिवकुमारशी या यूट्यूबमध्ये बरेच मंत्र बरेच मी काही गोष्टी डिटेल्स सांगितले आहेत ते तुम्ही बघू शकता या कमी वेळेत पूर्ण मला सांगता येणार नाही पण या संबंधीचा पूर्ण उल्लेख मी माझ्या चॅनलवर केलेला आहे नक्कीच खरं म्हणजे या संदर्भातली चर्चा ही अशी सुरू ठेवायची कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्यातून फोन आलेला आहे स्वाती यांचा स्वाती बोला आपला प्रश्न विचारा हा माझ्या मुलाची जन्मतारीख आहे सतरा आठ नव्याण्णव वेळ आहे नऊ वाजून एकोणतीस मिनिट पुणे रात्री की सकाळी रात्री रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिट बरं प्रश्न काय आहे ताई आणि पुणे जन्म ठिकाण oh, प्रश्न आपला हा प्रश्न आहे तो आता ई कम्प्युटर झालाय uh -huh. तर आता त्याच्या आयुष्यामध्ये लग्नाचा योग आणि लक्ष्मी प्राप्तीचा योग आणि त्याच्या नावावर आता आम्हाला घर पण घ्यायचंय तर ते घर काय अजून तर आम्हाला मिळेल एक महिना झाला आम्ही बघतोय स्वतः नोकरी करतायत का सध्या नाही ते नाही नोकरी करत पण आम्ही त्याच्या नावावर घेणार आहे ओके नक्कीच आणि त्याच्या आयुष्यामध्ये लग्नाचा योग आणि लक्ष्मी प्राप्तीचा योग कधी आहे आणि त्याचं करिअर सर नवरात्रीमध्ये आपण लक्ष्मीची देखील पूजा करत असतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करावा असा त्यांनी प्रश्न आहे नवरात्रीत विचारलाय काय सांग लक्ष्मी प्राप्तीसाठी यांनी डायमंड धारण करावा आणि लग्नासाठी दृष्टिकोनातून पुष्कळ धारण करावा करा कारण दोन ग्रह याच्या इथं कार्यरत आहेत जे आणि बीई कॉम्प्युटर जे काय केलेलं आहे या बी कॉम्प्युटरचा पुढच्या जीवनात त्याचा काहीही संबंध राहणार नाही हे एकदम क्लिअर मी अगं आताच सांगून ठेवतो आता बी जर केला सर एम बी ए कशामध्ये त्यांना ऑपरेशन या घोषा करू दे किंवा बी कॉम्प्युटरच्यापेक्षा व्यतिरिक्त तर जॉब लागला आणि इक्विवेलन्ट पॅकेज जर असेल तर ते ते स्वीकारावं कारण कम्प्युटरचा डायरेक्ट संबंध कंटिन्युएशनमध्ये लाईफमध्ये राहणार नाही ना, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मंगळाची पत्रिका आहे राजतूळ आहे मंगळाची पत्रिका आहे त्यामुळं कारक युवा नावाचा विधी करून मगच लग्नाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा गुरु आणि युती आहे हुशार बुद्धिमान आहे आणि गुरु जो बसलेला तो फायनान्शियल स्टॅबिलिटी गॅरंटीडली देईल आणि येस व्यवसायामध्ये पण यश आहे आणि जॉबमध्ये यश आहे पण बेसिकली त्यांनी थोडं वेगळ्या ट्रॅकमध्ये जाणं गरजेचं आहे तरच त्यांना सक्सेस मिळत नाही तर एकच हा जॉब याच्यामध्येच पाहिजे असं म्हटलं तर खूप वेळ वाया जाऊ शकतो लक्ष्मी सांगितले उपाय करा लक्ष्मी प्राप्तीसाठी माझा बॉक्स आहे तो वापरा बालाजी आहे परत कुबेर देवता आहे मनी बॉक्स आहे गणपती माथा पटे हे वापरा एकवीस कंट्रीमध्ये हे लोक वापरत आहेत कॉपीरायटेड आणि तुम्हाला रिझल्ट तर गॅरंटीडली मिळतो याबद्दल मी शंभर टक्के तुम्हाला आशीर्वाद देतो कारण आता हे सगळीकडे प्रूव्ह झालेलं आहे की रिझल्ट मिळतोच मिळतो नक्कीच कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे मीरा यांचा पुण्यातूनच बोला ताई आपला प्रश्न विचारा मीरा ताई बोला आपला फोन जोडला गेलाय आपला प्रश्न एक सलग विचारा बहुदा काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा संपर्क होऊ शकत नाहीये लक्ष्मी प्राप्तीवरून विषय निघालेलाच आहे तर मला लक्ष्मी पूजना संदर्भात विचारायचंय लक्ष्मी पूजन जे आहे ते अष्टमीच्या दिवशी नेमकं कसं करा बघा आता ऑलरेडी अनेक लोकांच्या घरामध्ये घट बसवलेला आहे आता लक्षात घ्या ॲज अ वास्तुशास्त्र तज्ज्ञ सत्तावीस वर्ष जास्त या फील्ड याच्यामध्ये मी आहे तर घट बसवणे म्हणजे बघा कसं वास्तुशास्त्राचा त्यामध्ये किती मोठा सहभाग आहे म्हणजे घट बसवतो म्हणजे एक कलश आपण पाण्याने भरून ठेवतो मग त्या ठिकाणी पृथ्वी तत्व जलतत्व आलं घट बसवताना तुम्ही त्या ठिकाणी लाल माती जी आहे तिथे पसरवता म्हणजे पृथ्वी तत्व त्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी तुम्ही सात टाईपचे कडधान्य रोवण येते तो तुम्ही त्यामध्ये घालता की त्याचं रूपांतर व्हावं किंवा ते वाढावेत म्हणून त्यासाठी परत पाणी घालता म्हणजे पृथ्वी आलं पाणी आलं आणि दीपक जो आहे नऊ दिवस तुम्ही लावला जातो त्या ठिकाणी म्हणजे अग्नितत्व त्या ठिकाणी आलं आणि त्या रोपटांची वाढ होते म्हणजे अल्टिमेटली ते श्वसन करतात म्हणजे वायुरूप त्या ठिकाणीचं अस्तित्व आलं आणि जे रोपटं आहे ते स्पेसमध्ये वाढतं म्हणजे अवकाश पण त्या ठिकाणी आलं म्हणजे या तऱ्हेचा कन्सेप्ट वास्तुशास्त्रामध्ये हे नवरात्र वास्तुशास्त्राच्या गटावर घट गट हा वास्तुशास्त्र कसा अवलंबून आहे आणि हे जर सिंपल आणि छान उदाहरण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलं आहे आणि तेच या नवरात्रीचं ते संदेश देतात की बघा हे पंचमहाभूतांचं तुम्हाला पूजा करायची आहे तेव्हा तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस आणि यश मिळेल आणि त्यासाठी मेन जो एनर्जी स्त्रोत आहे ते या तीन देवींचा आशीर्वाद घेऊन पंचमहाभूताची तुम्ही पूजा केली तर तुम्हाला यश मिळेल असा हा माझ्यासारखा विचार आत्तापर्यंत कुठंही यूट्यूबला बघा जगामध्ये कोणी वास्तुशास्त्राचं कॉम्बिनेशन हे या नवरात्रीच्या घटपूजेला कधी केलेलं नाही हा पहिला मुद्दा हा लक्षात ठेवा की मी पंचमहाभोताची पूजा करत आहे नंबर वन नंबर टू अष्टमी आणि नवमी हे अतिशय ताकदवान आहेत महालक्ष्मी आणि दुर्गादेवींचं डायरेक्ट प्रज्वल रूप है। हे ब्रह्मांडामध्ये सगळीकडे पसरलेलं असतं हे ब्रह्मांडामध्ये पसरलेलं जे काय रूप आहे आणि त्यांची शक्ती आहे या शक्तीला नतमस्तक होण्यासाठी ही स तुमच्या पूर्ण या वर्षभरातला वन ऑफ द बेस्ट पिरियड असतो दिवाळीचा आहे की आणि आत्ताच अष्टमी नवमीचा आहे तर यासाठी कसं पूजन करायला पाहिजे तर हे पूजन जे आहे ज्या लोकांनी घट बसवलेत त्यांनी रात्री दहानंतर नंतर याचं पूजन करायला चालू केलं पाहिजे तुम्ही दिवसभर काय काम करता धंदा असं तुम्ही झोपला आणि सकाळी उठला तर नवरात्रीचं ज्या ॲक्च्युअल तुम्हाला जे गेन ताकद मिळायला पाहिजे शक्ती मिळायला पाहिजे त्यापासून तुम्ही अलिप्त राहता रात्री दहा पहाटे ते पहाटेपर्यंतचा पिरियड जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तेव्हा ब्रह्मांडामध्ये लक्ष्मीचं अस्तित्व असतं दुर्गादेवीचं अस्तित्व असतं मी सगळी न अष्टमी यावेळा बुधाष्टमी आलेली आहे जी विष्णू स्वरूप आहे बुधवार हा विष्णूचा वार पांडुरंगाचा वार मानला जातो तर या यावेळा असलेल्या बुधाष्टमीचा खूप मोठं प्रयोजन आहे विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचं या ठिकाणी पूजन करणं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारच आहे उद्या आपली अष्टमी आहे योगायोगानं माझ माझा आज शिव आहे तेव्हा जे जे लोक बघतात त्या लोकांनी बघाच आणि सगळ्या लोकांना सांगे की उद्या रात्री आठ दहा वाजल्यानंतर का जे जे लो लो सा। सा काही न जेवता राहत सकाळी जे काही जेवलं वेल जे काय असेल तर ठीक आहे रात्री मात्र फक्त पाणी पिऊ शकता बाकी काय प्यायचं नाही आहे आणि याचा उल्लेख कशा कशात दिला आहे तुम्हाला सांगतो एक तर देवी सप्तशती या हाच ग्रंथ आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हे मार्कंडीय पुराणमधला हा पाठ आहे देवी दुर्गा सप्तशतीचा ह्याचा पाठ करायचा आहे जे लोकांनी डायरेक्ट दुर्गा सप्तशती वाचलेली आहे त्याचा काहीही उपयोग नाही ते का सत्यनारायणाची पूजा नाही आहे सगळं बीज मंत्र आहेत उलटं काय कारण नसताना विदाउट न्यास आणि काही तुम्ही कवच धारण न करता आणि गायत्री मंत्रा जप न करता न्यास न करता षडांग न, न करता जर तुम्ही सप्तशती वाचली असेल तर तुम्हाला त्याचा शंभर टक्के काही ना काही निगेटिव इफेक्ट होतो पॉझिटिव इफेक्ट होत नाही हा लक्षात ठेवा दुर्गा सप्तशती जी आहे ते ब्राह्मण किंवा एक्सपर्ट लोक आहेत ते कवच धारण करून त्यानंतर षडांग न्यास करून न्यास करून नंतरच ते वाचायचं असतं सर्वसामान्य ते वाचायचं नाही आहे हे जर शंभर टक्के सत्य आहे मी माझे या आयुष्यात एवढ्या वर्षामध्ये मी पूर्णपणे याचा अभ्यास केलेला आहे म्हणून या अधिकारावर मी तुम्हाला सांगतोय त्याचबरोबर तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही ह्याचा रेफरन्स देवीपुराण कालिका पुराण भविष्यपुराण देवी भागवत मार्कंडेय महापुराण यामध्ये दिलेला आहे तर यामध्ये तुम्ही नवार्ण मंत्र जो आहे ऐम रिम क्लीम चामुंडाई विच्छे ओम ऐं रिम क्लीम चामुंडाई विच्छे नाही जो लोक जो माणूस ऐं ह्रीम क्लीमच्या अगोदर ओम लावतो त्याला ह्याचं काही ज्ञात नाही त्या माणसाला ह्यातलं काही कळत नाही लक्षात दशारण दशार्ण होतं ओम लावल्यानंतर ओम ऐम रिम क्लीम नाही फक्त ऐम रिम क्लीम चामुंडाई विच्छे हा जप मॅक्झिमम करा एक तास करा पंधरा मिनटं करा एक दोन तास करा पहाटेपर्यंत करा परत सिद्ध कुंजिका स्तोत्र सहस्रनाम कनकधारा स्तोत्र हे ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्यावर विष्णू सहस्त्रनाम पण वाचू शकता त्याचबरोबर अथर्वशी वाचू शकता पण कनकधारा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे हे जर तुम्ही त्या दिवशी म्हटलं किंवा ओम दुम दुर्गाय नमः माझ्या प्रोडक्टवर सगळे मंत्रात लक्षात घ्या माझे वास्तूचे प्रोडक्ट आहेत ना ते साधे पिरॅमिड बिरॅमिड या टाईपचं का काही नाही आहे किंवा क्रिस्टल बिस्टल लावायचं असं नाही वास्तुशास्त्राचं मूल मेन त्यामध्ये सगळं आजपर्यंतचा ग्रंथांचा अभ्यास माझ्या वास्तूच्या प्रोडक्टमध्ये आहे तुम्ही सरस्वती गणपतीचं पेन स्टँड घ्या त्या ओम श्रीं तृम सरस्वत्य नम आहे काली माताचा माझा प्रोडक्ट आहे ओम दुम दुर्गाय नम हा त्या बीज मंत्र आहे लक्ष्मीचं घ्या ओम क्राईम श्रीम हा लक्ष्मीचा मंत्र आहे हे सगळे मंत्र ज्या ज्या लोकांकडं वास्तूचे प्रोडक्ट आहेत त्यांना मिळू शकतात ते, ते संध्याकाळ रात्री तुम्ही म्हणा हेच तुम्हाला दशमी नवमीला पण हाच प्रकार करायचा आहे तुम्हाला वर्षभरात फायनान्शियल प्रॉस्पेरिटी मिळायलाच पाहिजे तुमच्या मुलांचा जॉब लागणे लग्न होणे प्रॉस्पेरिटी आनंद दुःखमय घटना मोस्ट प्रॉब्ली काय होणार नाही आनंद आणि चैतन्य तुमचं वर्षभर राहील यू हॅव टू रिपीट द सेम थिंग अगेन म्हणजे परत अष्टमी नवमी आले परत ते रिपीट करायचं आहे परत तुम्हाला ते सौभाग्य हे प्राप्त होतं आणि यावेळा तुम्ही चालू करा आणि पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला याचा गॅरंटीड फायदा होईल यासंबंधी डिटेल बोलण्यासाठी माझं पंडित श्री हे माझं चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यात बघा बऱ्याच गोष्टी मी त्यात सांगितल्या आहेत की जे कमीत कमी वेळेत मॅक्झिमम आउटपुट कशा पद्धतीनं आध्यात्मिकतेचं विष्णूचं त्यावर लक्ष्मी देवतेचं मिळवू शकता हे तुम्ही ते अनुसरण करा तुम्हालाच पाहिजे नक्कीच सर खरं म्हणजे अनेक कार्यक्रमांमध्ये आपण मंत्र उच्चारांबद्दल बोललेला आहात आणि हे मंत्र जे आहेत ते सगळेच आपल्या प्रोडक्ट वरती आहेत आणि प्रॉडक्टचा कशा पद्धतीने फायदा होतो या संदर्भात सरांनी आता आपल्याला सांगितलंय महत्वाचा सा प्रश्न हा आहे की प्रेक्षकांना हे प्रोडक्ट कधी आणि कुठे मिळणार आहेत या प्रश्नाचं उत्तर सरांकडून जाणून घ्यायचंय मात्र त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक आपलं पुन्हा एकदा स्वागत चर्चेकडे वळायचंय त्याआधी आपण एक त्या फोन घेऊयात अनिता यांचा फोन आलेला आहे पुण्यातून बोला ताई आपला प्रश्न विचारा हा मॅडम माझ्या मुलीच्या सत्त्याण्णव बर जन्मवेळ जन्मवेळ चार वाजून पंचेचाळीस मिनिट संध्याकाळी बरं पुणे ठिकाण पुणे प्रश्न काय आहे ताई प्रश्न आहे एमसीएस झाली होती पूर्ण नोकरीसाठी लग्नाचा योग लवकरात लवकर ख्लोकर कधी सर काय आपण बघा पहिला मुद्दा म्हणजे पत्रिकेमध्ये गुरु आहे मंगळाची पत्रिका रागीत असणारा मुलगी तुम्हाला माहितच आहे हुशार बुद्धिमान प्रामाणिकपणे शिक्षण चांगलं झाले अजून पण शिक्षण होऊ शकतं आउट ऑफ इंडिया सेटल होण्याची पत्रिका आहे मिनिम मी म कमीत कमी मी सांगतोय तुम्हाला आणि ही पत्रिका डायव्हर्सच्या लक्षात घ्या पसवापासवी चिटिंग होऊ शकतं लग्नाची गडबड करू नका लग्न तर होईल तर संतती वगैरे सगळं चांगलं आहे पण राहू केतूचं पोझिशन आणि मंगळाची बसलेली पोझिशन ही जरा प्रॉब्लेमेटिक आहे या पत्रिकेचा उपाय जे आहे ते कुंभविवाहाकडे राहू केतू शांती करणे गरजेचं आहे पुष्कराज आणि डायमंड वापरणं गरजेचं आहे इच्छापूर्ती कुपीचा वापर करा वास्तुदोष तुमची जे आहे ते परत अजून आगीत तेलोतल्याचं काम करू शकता वास्तुदोष निवारणासाठी वास्तुपंडित वन टू फोर ॲप दा, माझं डाउनलोड करून तुम्ही त्यावरचे उपाय ते करून टाका लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पत्रिका गुण मिलनाने लग्न करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे फक्त गुण मिलन करू नका डायव्हर्स होऊ शकतो हे सगळ्यांना माझं सांगणं आहे तर पत्रिका या मुलीची जी पत्रिका आहे या मुलीच्या पत्रिकेच्या सायकॉलॉजी जुळणारा मुलगा हिला समजून घेणारा मुलगा या मुलाचं वैवाहिक जीवन चांगलं पाहिजे संत सुख चांगलं पाहिजे त्याबरोबर पती बा, पत्नीवर प्रेम करणारा व्यक्ती पाहिजे प्रॉस्पॅरिटी लाईफमध्ये पाहिजे हे सगळे महत्त्वाचे प्रोटोकॉल पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नका छत्तीस गुण जुळले तरी हा डायवोर्स होऊ शकतो त्यामुळं मुलाची मुला पत्रिका बघितल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय अजिबात लग्न करू नका जर तुम्हाला बघायचं असेल तर सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की ज्या लोकांना म मा पत्रिका मला दाखवायची असेल ते फोन करून कॉल करून पण तुम्ही तुमच्या मुलामुलीचं मॅच मेकिंग ऑफिसला कॉल करून पाठवू शकता ते प्रिंट होऊन माझ्याकडे ते मी यस किंवा नो तुम्हाला पाठवून देत असतो मी यस म्हणून पाठवलं तर यस मी नो म्हणून पाठवतो अजिबात लग्न करायचं नाही छत्तीस गुण जुळले तरी लग्न करू नका कारण मला आजपर्यंत सत्तावीसचा एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स आहे आणि ते मला माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे ओके तर या अनुषंगाने चंद्र आट, ओके म्हणजे दोन हजार बावीसच्या एप्रिलपासून ते ऑगस्ट दोन हजार बा दोन हजार बावीस या दरम्यानच्या लग्नवाला हरकत नाही पण मी सांगितले उपाय करा अजून काही उपाय सांगत असतो सगळे मला हे सांगता येत नाही तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून मला विचारू शकता मग तुम्हाला सगळे डिटेल्स सांगून तुम्हाला याबद्दल माहिती देऊ शकतो नक्कीच खरं म्हणजे त्यांनी योग्य वेळी फोन केला असं म्हणायला कारण एखादी गोष्ट घडल्यानंतर मग त्याच्यावरती तोडगा निघतो मात्र ती घडू नये यासाठीच जे मार्गदर्शन असतं असतं ते फार जे अनेकांना लाभलेलं ला आहे त्यातलाच एक अनुभव आता आपण पाहूया नमस्कार माझे नाव अशोक महादेव टाकळकर मी पुणे शहर पोलीस दलात सहाय्य पोलीस निरीक्षक पदावर आहे माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं मी सन दोन ना, दोन हजार पाच साली पंडित शिवकुमार श्री यांच्याबरोबर संपर्क साधला विजिट दिल्यानंतर त्यांनी मला काही त्यांचे प्रौडाक्ट दिले प्रौडाट घर घरात गरा, लावल्यानंतर तीन महिन्यांनी मला त्याचा चांगला फायदा झाला विशेष म्हणजे माझा घरात जो पैसा टिकत नव्हता माझा जो आर्थिक प्रॉब्लेम होता तो सरांनी सांगितल्यामुळं माझं सगळं सुरळीत झालं पंडित शिवकुमार श्रींनी मला एक मंत्रपुष्प नावाची शिडी दिली ती मी आज दररोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये लावतो त्यामुळे वातावरण शांत आणि अग्निव्यवस्थित वाटतं श्री पंडित शिवकुमार यांनी अशा प्रकारे यंत्र मंत्र मूर्ती ह्या शास्त्रीय दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने बनवलेल्या आहेत त्याचा आपल्या वास्तूवर खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो या सर्व पद्धतीवर मी पंडित शिवकुमार यांचे आभार मानतो खूपच छान असा अनुभव आत्ताचा होता सर तुम्ही अगदी कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यापासून सांगताय आपलं मार्गदर्शन लाभण्यासाठी काय करावं हे पुन्हा एकदा सांगा प्रदर्शन विक्री कुठे असणार आहे आणि आणखीन एक जाता जाता प्रश्न तुम्हाला विचारीन दसऱ्याच्या दिवशी देवपूजन नेमकं कसं करा यस तर दसऱ्याच्या दिवशी देवपूजन कसं करावं की ज्यामुळं दहावा दिवस आहे लक्षात घ्या नऊ दिवस आणि त्यानंतर होणार दहावा दिवस नॉर्मली बघायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये पण एक नऊ द्वार आहेत खरं तर नऊ दुर्गा आहेत नऊ द्वार आहेत दोन डोळे दो त्याबरोबर नाकाचे दोन होल आहेत तोंड एक आहे दोन कान आहेत आणि दोन उत्सर्जन करणारे आहेत प्रजनन करणारे आहेत असे नऊद्वार आपल्या देवांना आपल्याला दिलेले आहेत या शरीरात असलेल्या नऊद्वाराची स्वच्छता मनापासून करता यावी म्हणून पण दुर्गा दुर्गा पूजन असतं किंवा नव नवरात्रीचं हे पूजन आहे त्याचबरोबर जे आहे दशहरा की ज्यावेळेला रा ना रावणाचा संहार करतो वाईट शक्तींना आपण जाळून टाकतो मारून टाकतो अशा आपल्या शरीरामध्ये असलेलं स्थान कुठलं आहे ते म्हणजे आपला आज्ञाचक्र ते दहावं द्वार आहे हे द्वार ओपन व्हावं म्हणून नऊ दिवसाचा उपवास केला जातो प्रत्येक दिवसाच्या उपवासामुळे माणसामध्ये असलेलं षटचक्राचं प पॉझिटिव्ह इफेक्ट होऊन नऊद्वारावर कंट्रोल मिळायला चालू होतं आणि जो माणूस नऊ दिवस कडक उपवास करतो त्याला दहाव्या दिवशी आज्ञाचक्र ओपन करायला काही वेळ लागत नाही वाईट शक्तींचा रास होतो पॉझिटिव अॅटिट्यूड होतो आणि त्यावर त्याला जे जीवनात पाहिजे त्यासाठी तो प्रार्थना करू शकतो आणि त्याबद्दल इच्छा मनामध्ये मागून देवाचा आशीर्वाद घेण्याचं काम हे दसऱ्याच्या दिवशी आहे आणि या दसऱ्यासाठी काय तुम्ही करायला पाहिजे हे उद्या संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर पंडित शिवकुमार श्री या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझा कॉलिंग पंडित जी हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी असाच प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर दुसरं दसऱ्याचं महत्त्वपूजन हे मी तुम्हाला सांगणार आहे तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी सहभागीवान तुम्हाला हे नॉलेज मी देईन या महिन्यामध्ये बावीस तारखेला मी मुंबईमध्ये आहे नेहमी वॉशिंगमध्ये माझं एक्झिबिशन फूड प्रोड। प्रोडक्टस आणि वास्तू प्रोडक्टचं पण आहे वास्तू प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट पंडित ऑफिसला कॉल करून वास्तू मिळू शकता सोमवार बुधवार शनिवार रविवार मी पुण्याच्या ऑफिसमध्ये असतो ज्यांना भेटायचं त्यांना अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता वास्तुशास्त्रासंबंधी कन्सल्टेशन आता मी फ्री केलेलं आहे कोणीही माझ्याकडून स्वतःचा घराचा प्लॅन वगैरे दाखवून माझ्याकडून स्वतःकडून फ्री कन्सल्टेशन तुम्ही घेऊ शकता हे मला या गुरुपौर्णिमेला स्वामी स्वामींच्या चा आशीर्वादामुळे चालू केलेलं आहे नक्कीच आणि सरांनी आज तर खूप छान असं मार्गदर्शन केलं सर पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येणार आहेत एकोणीस तारखेला त्यामुळे तोही कार्यक्रम पाहायला विसरू नका सर आज आपण इथे आला इतकं छान मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह अधिक माहिती सह आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते नमस्कार